महाराष्ट्र से चंद्रपुर के एकमात्र कांग्रेसी सांसद बालू धानोरकर की राहुल गांधी की सदस्यता रद्द करने पर उन्होंने कहा कि यह कार्रवाई इसलिए की गई क्योंकि केंद्र सरकार राहुल गांधी से डरती थी। महाराष्ट्र के इकलौते कांग्रेसी सांसद चंद्रपुर के बालू धानोरकर ने कांग्रेस सांसद राहुल गांधी की सांसद सदस्यता रद्द करने के फैसले पर प्रतिक्रिया दी है। सांसद धानोरकर ने कहा कि भारत में लोकतंत्र खतरनाक मोड पर पहुंच चुका है और यह फैसला राहुल गांधी के डर से और उनकी लोकप्रियता को देखते हुए जानबूझकर लिया गया है। राहुल गांधी ने 150 दिनों तक पूरे भारत का भ्रमण किया था और लोगों की समस्याओं को समझा था, इसलिए संसद की सदस्यता रद्द करने का पाप केंद्र सरकार ने किया है। मोदी के साथ अडानी के संबंधों को देखते हुए राहुल गांधी ने लोकसभा में विस्तृत मुद्दे उठाए थे, लेकिन सांसद धानोरकर ने कहा कि बीजेपी ने यह फैसला लेकर लोकतंत्र की हत्या की। आदरणीय राहुल जी गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व हे आज त्यांचं रद्द करण्यात आलेलं आहे। सूरतच्या कोर्टामध्ये लोअर कोर्टामध्ये काल जे जजमेंट झालं त्याच्यामध्ये 30 दिवसाचा अवधी त्यांना देण्यात आला होता आणि जेव्हा तुम्ही अप्पर कोर्टामध्ये हायर कोर्टामध्ये दाद मागू शकत असताना त्याची कुठेही यांनी हे न करता दखल न घेता लोकसभेमध्ये सेक्रेटरीने अधिसूचना काढून त्यांचं सदस्यत्व हे रद्द केलेलं आहे। आज या भारत देशातले लोकशाही ही एक घातक वळणाकडे जाताना पाहतो, लोकशाहीचा गळा घोटलेला आपण पाहतो। हे मोदी सरकार राहुलजींना घाबरलेलं आहे। प्रचंड मोठ्या प्रमाणात या भारत देशामध्ये आज आपण पाहिलं की राहुलजीविषयी लोकांमध्ये एक आपुलकी प्रेम आणि लोकप्रियता वाढलेली आहे। जवळपास 4000 किलोमीटरचा प्रवास या भारत देशामध्ये 12 राज्य आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमधून त्यांनी केलेला आहे। गोरगरीब जनतेचे, महिलांचे प्रश्न, बेरोजगारांचे प्रश्न त्यांनी समजून घेतलेले आहे आणि हा 150 दिवसाच्या प्रवासामुळे आज हे भाजपाचं सरकार, मोदीचं सरकार हे हजरलेलं आहे। 2024 निवडणुकीमध्ये त्यांना माहिती आहे की आम्ही या भारत देशामध्ये सत्तेत राहणार नाही, या भीतीपोटी त्यांनी आज हा निर्णय घेतलेला आहे। त्यांचं सदस्यत्व हे संपविण्यात आलेलं आहे, रद्द करण्यात आलेलं संपविण्यात आलेलं आहे। म्हणून आज आम्ही याचा जाहीर निषेध करतो। या संदर्भामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये संपूर्ण देशामध्ये विविध ठिकाणी आंदोलन घेण्यात येईल। तुम्हाला माहिती आहे की हिडनबर्गच्या माध्यमातून आज अदानीनं ज्या पद्धतीनं जो भ्रष्टाचार या भारत देशामध्ये केलेला आहे तो उजागर करायचं काम हिडनबर्गने केलेलं आहे। त्याच्यामध्ये संपूर्ण विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, खास करून काँग्रेसच्या नेत्यांनी, आदरणीय राहुलजींनी JPCची मागणी केली। त्या JPCच्या मागणीमध्ये आदरणीय मोदींचं इन्व्हॉल्वमेंट, कशा पद्धतीने मोदींनी त्यांचे विमान वापरले, कशा पद्धतीने मोदी त्यांच्यासोबत विदेशात गेले, कशा पद्धतीने मोदी गेल्यानंतर तिथे कशा पद्धतीने डील झाल्या, या सर्व गोष्टीची माहिती आदरणीय राहुलजींनी हाऊसमध्ये मागणी केली आणि त्या संदर्भामध्ये भाषण केलं। या सर्व गोष्टीला घाबरून आज आपण पाहिलं की त्यांच्यावरती आज लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम या देशात झालेलं आहे। या देशामध्ये सर्वात लोकप्रिय असलेले राहुल गांधी यांना यांचं सदस्यत्व आज काढण्यात आलेलं आहे। हे अतिशय दुःखद बाब आहे, या भारत देशाच्या लोकशाहीसाठी विघातक आहे। चंद्रपूर से BCN न्यूज के लिए सुनील तायडे की स्पेशल रिपोर्ट।